महत्त्वाची बातमी सलमान सोबत जवळीक हेच बाबा सिद्दीकींच्या हत्येचं कारण असण्याची अधिक शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानंतर प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय. सलमान सोबत सामाजिक आर्थिक व्यवहार केल्यानं सिद्दीकींना टार्गेट केल्याचा पोलिसांना संशय. आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी हे वेगवेगळ्या पद्धतीनं विष्णोई गँगच्या संपर्कात होते. सिद्दीकींचं नाव टार्गेट म्हणून कसं ठरवण्यात आलं याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपींना सिद्दीकींचा एक फोटो आणि एक बॅनरवरील फोटो देण्यात आलेला होता, तो कुणी दिला याचाही तपास सुरू आहे. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. कृष्णा, उशेला आपण असं पाहतोय की बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या अँगलनं मुंबई पोलिसांकडून तपास केला जात होता. यामध्ये राजकीय काही पूर्वमन्यातून ही हत्या झालेली आहे का किंवा एसआरएसचा मुद्दा जो आहे त्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांकडून प्राथमिक चौकशी ज्यांची अजूनही करण्यात येते. मात्र आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेता सलमान खान याच्याशी असणारी जवळी हेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण असावा असा प्राथमिक संशय जो आहे तो पोलिसांना आहे. आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी किंवा जी काही या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होती आहे त्या अनुषंगानं ज्या काही बाबी समोर येत आहेत त्यावरून विष्णू यांच्या रडारवरती असणारे अभिनेता सलमान खान याच्यासोबत बाबा सिद्दीकी यांची असणारी जवळी त्याचबरोबर सामाजिक तसे आर्थिक व्यवहार या अनुषंगानेच बाबा सिद्दीकी यांना टार्गेट केले गेलं असावं असा मुंबई पोलिसांना संशय आहे. आणि त्याच अनुषंगानं पोलिसांचा तपास हा सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी त्यांना टार्गेट करण्यासाठी एक फोटो आणि बॅनरचा फोटो हा आरोपींना देण्यात आलेला होता. तो कुणी दिला, हा कट नेमका कुठे छिद्र आणि जो रडारवर असणारा आरोपी आहे दिशा नागकर त्याच्याकडून ही सगळी सुपारी जी आहे ती करण्यात आलेली होती. त्यामुळे त्याला हे सगळी जबाबदारी कुणी दिली या अनुषंगानं हा सगळा तपास केला जातोय. मात्र आतापर्यंतच्या सगळ्या तपासामध्ये आणि आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये बाबा सिद्दीकी टार्गेट करण्याचं कारण हे सर्वांसोबत असणारी जवळी हेच असावा असा मुंबई पोलिसांना संशय आहे. आणि त्याच अनुषंगानं येत्या काळात तपास केला जातोय. मात्र एसआरएचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा तपासला जातोय. मात्र त्यातून काही ठोस असं जे काही कारण आहे किंवा कॉन्क्रीट असं जे काही उद्देश आहे तो समोर येत असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. आणि आता सध्या आपण पाहतोय की सलमान सोबत जवळ असणाऱ्या लोकांच्या आजूबाजूची सुरक्षा सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांचा आहे. कारण यापूर्वी एपी ढिल्लन याच्याशी घराबाहेर गोळीबार झालेला होता. तो सिंगर आहे आणि तो सलमान सोबत एका प्रोजेक्ट वरती काम करत होता. हे सुद्धा मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.